या ब्लॉगची पण तुझ्यापासूनच सुरुवात बघ. चल आदू आपण कुठे चाललोय, कुठे चाललोय फिरायला? वेंगुर्ला. तर मी आणि आमची नाशिकची फॅमिली आम्ही आता निघालोय 31st सेलिब्रेशनसाठी वेंगुर्ला इथे. आणि आम्ही सगळे अमेझमध्ये बसलोय. ही होंडा अमेझ आहे आणि अमेझमध्ये आम्ही एवढे सगळे अमेझिंग पीपल आम्ही सगळे बसलोय, कारण हेक्टर आहे मोहितकडे आणि मोहित आहे कणकवलीमध्ये. सो तो तिकडून येणार आहे गाडी घेऊन, तोपर्यंत आम्ही असे सगळे चाललोय. कुठे पोहोचलं आपण? ये चलो बीच डे. बऱ्याच दिवसापासून मला इथे यायचं होतं. हा ब्रिज जेव्हा ओपन झाला तेव्हापासून इथे फोटो काढण्यासाठी ऑफकोर्स. पण आणि गंजिफा हॉटेल पण बाजूला आहे असं मला कळलं होतं, तर म्हटलं एकदा मस्त इथे लंच करू, त्याच्यानंतर फोटो काढू आणि मग जाऊ. कडक ना हे मस्त आहे, इथे आपणच सगळे बसूया. They say thanks to me. अरे आम्ही पर्पल गार्डनला नंबर लावत होतो पण ते बोलत होते केडसा लावून नाही काय. काय कशाला झालं तुझ्यामुळे? तुझ्यामुळे झालं. काय करतोयस तू? हे पाण्यातलं आहे मग ते पाण्याच्या वर नाही घालायचं ना. बघ याचं फोटोशूट चालू आहे. चलो इथेच बसूया ना, जरा वारा येईल थोडा. मी आले खाली जाऊन जरा. जर तुम्हाला वेंगुर्ला एक्सप्लोअर करायचं असेल तर तुम्ही गंजिफा हॉटेलमध्ये स्टे करू शकता. ह्याचे सगळे डिटेल्स मी डिस्क्रिप्शनमध्ये देते, ते तुम्ही चेक करू शकता. छान रूम्स आहेत त्यांचे आणि डॉर्मॅट्रीसुद्धा आहे. डॉर्मॅट्रीमध्ये पण तुम्ही जर तुमचा फ्रेंड्सचा ग्रुप असेल तर तुम्ही डॉर्मॅट्रीसुद्धा बुक करू शकता. कुठे फिरायला गेल्यानंतर जेवण पहिलं आणि ऑफकोर्स कोकणात येत आहे म्हटल्यानंतर माशाचं जेवण हे सगळ्यात महत्वाचं. तर गंजिफा हॉटेलमध्ये माशाचं जेवण अप्रतिम मिळतं. म्हणजे मी आधी मासे खाल्ले नव्हते घरी, कारण गुरुवार होता, त्यानंतर संकष्टी होती, राहून गेलं होतं. इथे येऊन माझं मन अगदी तृप्त झालं. म्हणजे 31st साजरा केल्यासारखं वाटलं. इथलं माशाचं तिखलं तुम्ही नक्की ट्राय करा, म्हणजे मी रेकमेंड करते म्हणून ट्राय करा. सगळंच बेस्ट आहे. व्हेज मराठा आपण आपण नाही, आपण नॉनव्हेज खातो. सांगा दादा कुठे? हा ही व्हेज आणि हा व्हेज. इथे येऊन पण पनीरच खातात. सोलकढीचे फक्त 2-3 ग्लास. शेवटा दोडकारा सुळे बांगडा आणि सौंदळा. ए पिरंग्या गप्प बस, त्याला ताट पाहिजे पूर्ण. नाही मिळणार. तिखलं पण खूप सुंदर आहे. आमटी अजून मी टेस्ट नाही केली. मस्त आहे, आवडलं. फिशच ना खूप सुंदर जेवण आहे, खरंच आवडलं. तिखलं सगळं सगळं मस्त आहे. सगळ्यांना आवडलंय ना? त्याचं काय ते बघा, त्याच त्याला विचारायला काहीतरी द्या. तुझ्यासारखी दिसते. सोललेली कोंबडी. आयुष्यभर तुला त्या 4% ना त्रास होणार आहे. काय करणार? नवस काय होता, 80% वर मिळाले तर तू नॉनव्हेज सोडणार. 84% मिळाले आता तू नॉनव्हेज सोडले. आता त्या 4% तू करणारच काय? अरे अभी अभी 10th पास होई हो. ठीक आहे ना, छुडवा. बारावीचं काहीतरी डेंजर नवस बोल, देवाला असं टास्क आहे.
पास होते आणि ते आभार दे कुठच्या देवाला केला होतास कपालेश्वरला डायरेक्ट कपालेश्वरला घरातूनच कपालेश्वरला उसकी बहुत विधि विधान होते छोड़ दो कुछ हुआ म्हणजे काय चौऱ्याऐंशीतले कमी थोडी होणार आहे टक्के आले टक्के तर असं भरपूर जेवल्यानंतर आम्हाला आरामाची गरज होती म्हणून आम्ही त्यांची डॉर्मेटरी होती तिथे जाऊन मस्त आराम केला झोपलेत सगळे सगळ्यांच्या अंगावरती आलाय मालवणी जेवण हे तो बो त्याला म्हणा आता बस कर उठवा बॅकग्राऊंड म्युझिक मिळालंय तुझ्याकडनं सो थँक्यू सो मच जायचंय तेव्हा तिकडे बाहेर बघ बघ बाहेर बघ पाणी बघ बघ काय झालं ते बघ पाणी बघ चला तिकडे जाऊया आपण खूप मस्त व्ह्यू आहे आणि जेवण आम्ही जे जेवलो त्याच्यानंतर आम्ही जी झोप काढली आहे हा 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 सुख म्हणजे सुंदर मालवणी जेवणाचा जर तुम्हाला आस्वाद घ्यायचा असेल आणि ऑफकोर्स तंदूर आयटम्स पण आहेत पण मालवणी जेवण अतिशय सुंदर आहे आता आम्ही चाललो त्या ब्रिजवर तर काही अर्जंट काम होतं ते सगळं काम आटपून आम्ही ठरवलं की मस्त ब्रिजवरती जायचं तिथे फोटोशूट वगैरे करायचं आणि त्यानंतर देवभागला निघायचं कारण आमचा प्लॅन दरवर्षीचा फिक्स आहे 31st देवभाग बीचवरती मस्त बसून सगळ्यांनी एकत्र वेळ घालवायचा हे आमचं न्यू इयरचं प्लॅन असतं हे आहेत गंजिफा हॉटेलच्या ओनर आणि इथून खूप सुंदर असा व्ह्यू आहे तुम्ही स्टेसाठी सुद्धा इथे येऊ शकता आणि प्रश्नच नाही आहे जेवणाबद्दल आणि असा ॲम्बियन्स पण खूप छान आहे काहीतरी फोटोजेनिक सगळ्या गोष्टी आहेत त्यामुळे इथे तुम्ही खूप एन्जॉय करू शकता जास्त गर्दी जशी आता मालवणमध्ये खूप गर्दी असते तशी इथे अति गर्दी तुम्हाला मिळणार नाही पण एक पीसफुल नेचरमध्ये जर तुम्हाला काही एन्जॉय करायचं असेल तर ही जागा खूप सुंदर आहे त्याचसोबत जर तुम्हाला वॉटर स्पोर्ट्स वगैरे करायचं असेल निवतीला वगैरे फिरायचं असेल तर ते बोटची अरेंजमेंट पण करून देतात जी हॉटेलच्या समोरूनच अशी पास होते सो तेसुद्धा तुम्ही मस्त एन्जॉय करू शकता ते रूम्स तुम्हाला मी दाखवले होते जशी एक रूम दाखवले होते तसेच बाकीचे रूम्स आहेत पण जाता जाता तुम्हाला मी डॉर्मेटरी पण दाखवते जिथे आम्ही गेलो होतो आणि त्याच्यानंतर आम्ही जे मस्त खाऊन पिऊन झोपलो होतो ती ही जागा आहे इथे तुम्ही एकत्र 6 ते 7 जणं राहू शकता आणि एक्स्ट्रा बेड्स पण ते प्रोव्हाइड करतात त्याचे चार्जेस वेगळे आहेत सगळी डिटेल जी काही आहे ती मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे ती तुम्ही चेक करू शकता कॉन्टॅक्ट नंबर पण मी दिलेला आहे आणि इथून मस्त असा सी व्ह्यूसुद्धा आहे सो तुमच्यासाठी म्हणजे जर मित्रांचा ग्रुप असेल मित्रमैत्रिणींचा ग्रुप असेल तर त्यांच्यासाठी ह्यापेक्षा सुंदर जागा वेंगुर्ल्यामध्ये मला तरी वाटत नाही की कुठची असेल कारण अफोर्डेबल प्राईस विथ बेस्ट फूड बेस्ट व्ह्यू आणि अशी सुंदर जागा ही आहे बुकिंगसाठी तुम्ही त्यांना कॉल करू शकता जे काही नंबर्स आहेत ते मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलेच आहेत विथ डिटेल्स ते त्यातूनही तुम्हाला काही क्वेरीज असतील काही अजून डिटेल्स हव्या असतील तर तुम्ही त्यांच्याशी कॉल करून बोलून घेऊ शकता जेवण झाल्यानंतर आम्ही सगळे इथे असे झोपलो होतो ते सुद्धा मी तुम्हाला दाखवते की किती आरामदायक आम्ही जेवून झोप घेतली इथे चप्पल लागली उसने उठा उसको उड़ा उसको लगो वरती है उड़ा उसको जा रहा है बीच पे उसको मोहितने नवीन रस्ता शोधलाय कारण आम्हाला तिकडे ब्रिज वरती सगळे फोटोज काढायला लागत होते पर वो आपकी अच्छे है ना वो आप लोगों का काम है हां मेरा काम है लेकिन सनसेट मिस हो गया ना उसमें नहीं मिस नहीं हुआ मैं हूं ना हो या ना या
कोकन आर्टिड गार्डन घाबरली, इधर जाना था, इधर ही बैठ गई। नहीं वो आगे दिख रहा है, चिकना होगा ना, उधर से निकलना था बस नीचे से, पर क्या करे ये निकल नहीं माहिती आहे, करपा असती लागली ना पाया बरो सुटतोलो आणि मग हे पस जातोलो माका ना बघा बस लगा। ब्यूटी देखो यार, वाह कसम देख ना उनको, मला खरं तर त्या ब्रिजवरती जाऊन फोटो काढायचे होते जे मी काढेन नंतर कधीतरी, पण कारण आता खूप गर्दी होती तिथे, संध्याकाळ झाल्यानंतर बरीच लोक तिथे होती, त्यामुळे आम्ही असं ठरवलं की थोडं मागच्या बाजूला जाऊया, तिथे मस्त फोटोशूट करूया, मजा करूया आणि मग घरी जायला निघूया। कसा आता कसा आवाज दे बाबा ना, पप्पांना आवाज दे, आवाज दे, ते बा हात दाखवत आहेत, नको म्हणतात बसायला, ए कबरे आय जायचंय, अरे कुठे जायचंय, ये चल रात्री खायला मिळेल, चल 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 गे चावला, इथे पाणी असत, हा डन अभिस्क्री काढलो, जा ना पटकन काढून घे, अरे वो मोहित वो इलेवंथ में वो सीखेगी भाई से, मुझे तो आते ही नहीं, मैं तो भी नहीं आते, इंटरेस्टस नहीं, इसलिए मैं बोलता हूं आज वीडियो कट, नहीं तालिया वाह धुवायला, चलो थँक यू फॉर द फूड, फूड वॉज अमेझिंग, आम्ही परत येणार आणि हे पण सगळे परत येणार, हाय 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 लाजली, ए तू काय लगेच काय काय बाय बाय हा फोटो काढायचा, अच्छा सेल्फी घे ना आता इथेच, ओके बाबा थँक्यू सांगितलं बघ, चलो कचरा नाही टाकणार आम्ही। सो असं मस्त वेंगुर्ल्याला आम्ही एन्जॉय करून आम्ही देवबागला आलो आणि देवबागला आल्यानंतर मी दाखवते की आमच्या रिसॉर्टचा जो काही कचरा असतो प्लास्टिक तो आम्ही असा गोळा करतो, तो सेग्रिगेट करतो आणि तो हे करतो, आणि बाबांनी आम्हाला परत एकदा आठवण करून दिली की तुम्ही आता समुद्रावरती जाताय मजा मस्ती कराल, पण जे काही कचरा असेल तुमचा तो उचलून तुम्ही घरी घेऊन याल आणि इथे आणूनच तो इथे सेग्रिगेट तुम्ही करून ठेवा। दरवर्षी 31st प्लॅन हा माझा फिक्स असतो, देवबागच्या समुद्रकिनाऱ्यावर मस्त शेकोटी करून बसायचं आणि सगळ्यांनी एकमेकांसोबत वेळ घालवायचा। तर यावर्षी मंदार वगैरे नाही आहे, त्याचं लग्न झालं त्यामुळे, पण नाशिकची फॅमिलीसोबत आहे, आम्ही मस्त एन्जॉय करणार आहोत आणि आता बरेच गावातले लोक असे समुद्रावरती 31st एकत्र साजरं करताना बघायला मिळतात। आम्ही ओगी झाडला, आमका माहीत असलं असतं तर आम्ही तुमच्यावर दिलो असतो, अरे चिकन पार्टी चालली, बाकीचे घर रे होळी नाही आमची चुडता नेलं ती आधी हाडून दी, चल चल थँक्यू दर्शन, थँक्यू सो मच, मस्त केलंय त्याने, पण बघ ना मस्त बनवलंय। सो तुम्ही जर देवबागमध्ये असाल, तुम्हाला केक हवा असेल तर त्याच्यासाठी कॉन्टॅक्ट नंबर तो सुद्धा मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे, त्यांच्याकडनं तुम्ही केक ऑर्डर करू शकता, खूप सुंदर केक बनवतो दर्शन, दर्शन हा माझ्या शाळेतच होता आणि त्याने 31st सेलिब्रेशनसाठी मला केक पाठवला होता, दरवर्षी मला कोणी ना कोणीतरी केक पाठवतच असतं, दर्शन खरंच खूप सुंदर केक बनवतो,
तर त्याच्यासाठी त्याचा नंबर पण आहे, तो तुम्ही सेव्ह करून ठेवू शकता. देवबागमध्ये काही तुम्ही टुरिस्ट म्हणून आलेला असाल, कधी आलेला असाल आणि तुम्हाला सुंदर केक हवा असेल, कारण तो पूर्ण हे हॉटेल मॅनेजमेंट वगैरे शिकून आलेला मुलगा आहे, सो त्याच्याकडनं तुम्ही केक ऑर्डर करू शकता. तर हे आता दरवर्षीचं आमचं रिच्युअल झालेलं आहे की 12 वाजले की आम्ही समुद्रावरनं लगेच धावत धावत घरी जातो आई बाबांना विश करण्यासाठी हॅपी न्यू इयर, आणि मग परत धावत 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 समुद्रावरती येतो. समुद्रावर गाणी आम्ही लावली होती, पण नाचायला माणसं आजूबाजूची पण आली होती, कारण त्यांना साऊंड कुठे मिळत नव्हता, त्याच्यामुळे ती पण नाचत होती. सो अशी आम्ही भरपूर मस्ती केली, मजा केली आणि खूप मस्त एन्जॉय केला आम्ही सगळ्यांनी. आणि आता आम्ही नाशिकला पण लवकरच जाणार आहोत. तर अशा प्रकारे आम्ही 31 सेलिब्रेट केला, आणि दुसऱ्या दिवशी सकाळी मला लवकर सिंधुद्योगच्या शॉपवरती जायचं होतं, कारण आमचा लंच प्लॅन होता आणि हे सगळे सुद्धा नाशिकला निघणार होते. सो तेव्हा आम्ही काय केलं हे तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्ये बघायला मिळतील. देन बाय बाय, टेक केअर, बाय बाय. मालवणला या, शॉपवरती घेऊन या त्यांना, मग जा प्लीज. हां मी लोकेशन पाठवून ठेवते जाऊन. हां हां चालेल, चलो बाय. नाश्ता करून घ्या घरी. बाबा आईला नाश्ता सांगितलं ना त्यांचा? नाश्ता काय खाणार? आईला माहिती, आईला माहिती. योहान दे ते दे दे इकडे माझ्याकडे दे. नाही करायचं असं, बस झालं. आता फटकेच, आता फटके, बरं झालं.